विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासींनी आज सकाळी शहरातील एकविरा देवी मंदिरापासून ते मुंबई मंत्रालय पर्यंत संघर्ष पदयात्रेला सुरुवात केली आहे। सदर ही संघर्ष पदयात्रा शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे। अनुसूचित जमाती तपासणी समितीवर न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करावी। संबंधितांकडे लेखी पुरावा उपलब्ध नसेल तर तसे प्रतिज्ञापत्र घेऊन किंवा डीएनए चाचणी घेऊन त्या जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र द्यावे। खोटे दाखले देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा। टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या मोर्चावर 2009 मध्ये धुळे येथे झालेल्या अमानुष लाठीचार्जची व गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करावी। समाजासाठी शहीद झालेल्या भटू कुंवरांच्या परिवाराला भरीव आर्थिक मदत द्यावी। तर यावेळी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहे। आज आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या वतीने धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा आम्ही आयोजित केलेली आहे। ही संघर्ष पदयात्रा 11 दिवसाचा रात्रीचा मुक्काम राहील आणि 12व्या दिवशी मुंबई मंत्रालयाला आम्ही पोहोचणार आहोत। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक आंदोलनं केली, आमरण उपोषण, जलसमाधी आंदोलनं, रेल रोको, रास्ता रोको, परंतु आमच्या पदरात 10% न्याय मिळालेला आहे, 90% न्याय अजून मिळालेला नाही आणि तो 100% मिळावा यासाठी आम्ही ही संघर्ष पदयात्रा आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये शेकडो, हजारो, शेवटी लाखो पर्यंत लोक या पदयात्रेमध्ये सहभाग होतील। आमच्या मागण्या अशा आहेत की टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला जिल्हा गॅजेट, इम्पेरियल डाटा, जनगणना अहवाल, मानववंश शास्त्रज्ञ यांचा जो अहवाल आहे तो आमच्या सोबत आता माझ्या बॅगेत आहे। या अहवालानुसार आमच्याकडे जुन्या नोंदी 1950 पूर्वीच्या बऱ्याच लोकांकडे आहेत पण बऱ्याच लोकांकडे नाही आहेत, ते पुरावे सुद्धा आम्ही सोबत घेऊन जातोय आणि सरकारला सांगतो की ज्या पद्धतीने कुणबी मराठा बांधवांसाठी जो जीआर काढला तसा जीआर तात्काळ आमच्यासाठी काढावा, त्याचप्रमाणे सुरेश धस कमिटीचा जो अहवाल आहे तो लागू करावा आणि गरीब आदिवासींना सेब्रीची जी घरं आहेत ते आदिवासी विभागामार्फत कुठलाही रेशन कार्डाचा पुरावा न घेता जो झोपडीमध्ये त्याला द्यावा आणि त्याचप्रमाणे 2009 जो आमच्यावर गोळीबार झालेला आहे त्याची आजपर्यंत न्यायालयीन चौकशी झाली नाही, भटू कोवरांच्या परिवाराला भरीव अशी मदत मिळाली नाही, अशा आमच्या अनेक मागण्या आहेत। या मागण्या घेऊन आम्ही या मंत्रालयावर जातोय। सरकार आपल्या दारी हा उपक्रम आहे पण तो फेल गेलेला आहे, आम्ही सरकारच्या दारी पायपाय जातोय। आदिवासी समाज लक्षात घ्या, 1950 पूर्वीचा पुरावा नाही म्हणून प्रकरण पेटाळले जाते, मात्र एखाद्या उमेदवाराने 1950 पूर्वीचा जमात नोंदीचा पुरावा दिला तर तो शाही बदल आहे, दप्तरात हाळाकोळ आहे असे काही ना काही कारणे देऊन प्रकरण पेटाळले जाते। अनेक वेळा न्याय हक्कासाठी लढा देऊनही न्याय मिळत नसल्याची व्यथा मांडत आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं धुळे ते मुंबईतील मंत्रालय पर्यंत शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज संघर्ष पदयात्रा काढण्यात आली आहे। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।